चार ओवरची मॅच आहे, लक्ष द्या चार ओवरची ही मॅच असणार आहे। पहिलाच बॉल रिलीज करत असताना इथून मात्र यश मिळालं नाहीये, अजून मात्र पहिला बॉल फेकण्यासाठी धडपड करतोय। या वेळेला इथून मात्र जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये हा फलंदाज सापडलाय, शून्याचा चष्मा घालून बॅट्समन येतोय बॅक टू द पॅवेलियन। पहिला हादरा लागलाय राबाडा टीमला। जी खूप चांगले गाण्यांचे मैफिल लगावत असताना आमचे पाहतो डीजे मास्टर नितीनजी वास्कर, संगीतमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये करत असताना प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे। पहिला धक्का लागला राबाडा टीमला, शून्याचा चष्मा घालून मात्र खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतला आहे। इंडियन क्रमांक 3 मध्ये नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपण पाहू शकाल। अक्षय पाटील पहिला बॉल रिलीज करत असताना कुठेतरी वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र त्या बॉलवरती विकेट प्रस्थापित करत असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला, सोहमचा हा बॉल। यावेळेला इथून मात्र हलक्या हातानं सॉफ्ट हँडेडनं या बॉलला पुश केलं, फक्त आणि फक्त दिशा दिली गेली एकच धाव। सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल, एक बाद धावफलकावरती धावा 2 आपण पाहतोय। अत्यंत चांगली कामगिरी आज सातत्यपूर्व आपल्याला खेळत असताना पाहायला मिळती आहे मैदानाच्या आतमध्ये। सोहम जोशी एक चांगला खेळाडू, पुन्हा एकदा मात्र सोहमचा हा बॉल स्ट्रायकिंग लाईनला आपण पाहतोय। समीरसाठी हा बॉल फुल लेनचा, इथून मात्र मिड ऑन रिजनमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण, आणखीन एक निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। चांगली गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहावयास मिळतोय सोहम जोशी। कोणताही मोठा स्ट्रोक खेचू देत नाही आहे, बॅट्समनला पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे। यावेळेला लो ऑर फुलटॉरपर्यंतचा चेंडू, इथून मात्र मिड विकेट रिजनमध्ये फिल्डिंग चांगली झाली, धावचीत बाद होण्याची संधी होती परंतु संधी गमावली, एक धाव मात्र नक्कीच मिळेल। अजून मात्र या पहिल्या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल, आतापर्यंत 4 बॉल रिलीज केलेत। यावेळेचा चेंज ऑफ पेस गतीमय परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं, पुन्हा एकदा बॉलनं घेतलंय वळण, बॉल चाललाय गोशांक क्षेत्रात, फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये। 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत। अजूनही मात्र या पहिल्या ओव्हरमधील 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे, या बॉलवरती घडेल काय? इथून मात्र एक मोठा स्ट्रोक जर आला तर नक्कीच ज्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा काढायच्या होत्या त्या मात्र येतील। यावेळेला स्ट्रोक मिस टायमिंग स्ट्रोक, इथून मात्र पॉईंटच्या रिझनमध्ये गफलत झाली, बॉल चाललाय घोषांक क्षेत्रात, फक्त आणि फक्त एकच धाव। ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय आणि 1 ओव्हरनंतर आता टीमची धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल, तब्बल धावा लागल्यात 5 धावा। आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत। खूप चांगलं षटक हाताळत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला, 5 धावा खर्च करून त्यांनी 1 महत्वाची विकेट देखील प्राप्त केली। जाऊया डीजे मास्टर कडे। ओव्हर नंबर 2 चा खेळ इथून मात्र सुरू झालाय, बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय समीर सुतार आणि स्ट्रायकिंग इनला देखील त्याला फेस करेल समीर। समीर टू समीर अशी लढत मैदानाच्या आतमध्ये, या दरम्यानचा पहिला बॉल। यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेत
तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि सेकंड विकेट टू गॉन। दुसरा हादरा इथून मात्र लागला जातोय राबाडा या टीमला। कुठेतरी खेळपट्टीवरती तग धरून राहावं लागेल, कारण आपण पाहतोय चार ओव्हरची मॅच आहे। चार ओव्हरमध्ये 45 तर 50 धावा जर या इनिंगमध्ये आल्या तर नक्कीच एक चांगलं धावांचं टार्गेट सेट करत असताना राबाडा संघ आपल्याला पाहायला मिळेल। परंतु मैदानाच्या आतमध्ये एकांतरित घडतंय का, तू चल मी तो आया असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय। कुठेतरी खेळपट्टीवरती स्थिर राहावं लागेल आणि धावफलकेचं इथून मात्र दार हे हलत ठेवावं लागेल। इथून मात्र दुसरा हादरा लागला इनयार्ड क्रमांक 4 मध्ये रोहन आपण पाहतोय। रोहन आला इनयार्ड क्रमांक 4 मध्ये बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये। समीर सुतार पहिलाच बॉल रिलीज करत असताना त्याने एक विकेट संपादित केली। डावखुऱ्या शैलीचा हा फलंदार आपण पाहतोय आणि तेवढाच इथून मात्र चांगला बॉल रिलीज केला। बोटं अगदी फिंगर रोल्स केले होते। एक धाव तर नक्कीच मिळाली आहे आणि हळवारपणे इथून मात्र धावफलकावरती बदल होत असताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल, 6 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत। कुठेतरी तुम्हाला चांगलं धावांचं टार्गेट सेट करायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांची बरसात तुम्हाला करावी लागेल। मोठे स्ट्रोक तुमच्या बॅटमधून येणं फार गरजेचं आहे। या दरम्यानचा पुढचा बॉल इथून मात्र घडतंय काय, फुलर लेनचा बॉल होता। मिड विकेट रिजनमध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतीये। फक्त आणि फक्त सिंगलवरतीच बॅट्समनला समाधान मानावं लागेल। लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर दरम्यान आपल्याला पाहायला मिळते। ज्या ज्या प्रकारे असं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं फील्ड प्लेसमध्ये कुठेतरी बदल सातत्यपूर्वक पाहावयास मिळतो। पुन्हा एकदा मात्र गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्गवरती। याही वेळेला यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गुल बॅट्समन बाद डीजे। कोहली चषक आहे आणि आमचे डीजे मास्टर खऱ्या अर्थानं आगरी कोहली संगीत लावून मात्र इथून संगीतमय वातावरण करत असताना मैदानाच्या आतमध्ये। या वेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल पंचांकडे अपील, अपील मध्ये उत्साह आणि पुन्हा एकदा बॅट्समन बाद तू चल मे तो आया असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। काय गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। अफलातून ला जवाब आता मात्र हा गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असेल। पाहू शकाल या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेऊ शकेल का, प्रश्नचिन्ह निर्माण झाला। आपण पाहतोय 2 बॉलवरती आतापर्यंत 2 विकेट्स या गोलंदाजाने संपादित केल्यात। या बॉलवरती आपण पाहतोय विकेट जर आली तर नक्कीच या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। आतापर्यंत या गोलंदाजाने खूप चांगली किमिया इथून मात्र दाखवली आहे। आतापर्यंत 5 बॉल त्याने रिलीज केलेत, 2 धावा खर्च करून 3 विकेट्स देखील या गोलंदाजाने प्राप्त केल्यात। खूप चांगली बॉलिंग समीर सुतार या गोलंदाजाच्या माध्यमातून। आता आपण पाहतोय नवीन फलंदार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे विनोद नामक फलंदार। आपण पाहतोय स्ट्रायकिंग इनला हॅट्रिक बॉल। या वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक हॅट्रिकची संधी, बॉल हवेत आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी। अफलातून लाजवाब गोलंदाजीचा नजराणा इथून मात्र पेश करत असताना हा गोलंदाज पाहायला मिळाला आणि समीर सुतार या गोलंदाजाच्या नावावरती ठरली आहे या आगरी कोहली चषक साई भक्त चषक 2023 या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेत असताना हा गोलंदाज पाहायला मिळाला। येऊ द्या डीजे।
मध्ये आपण पाहतोय दुर्वेश मनोरे या वेळेला अक्रॉस द बॅट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर टाकण्याचा रेकॉर्ड देखील प्रस्थापित केला। धावफलकावरती तब्बल धावा आपण पाहू शकाल, 2.1 चेंडूचा खेळ संपलाय। धावफलकावरती फक्त आणि फक्त 8 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत। या वेळेला मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवत आहेत की हा व्हाईट बॉल, हा बॉल तुम्हाला पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल। क्रिकेटमधील 22व्या नियमाचं इथून मात्र उल्लंघन होत असताना पुन्हा एकदा मात्र गोलंदाज तयार। या वेळेला देखील फिंगर रोल्स केले जात आहेत। या वेळेला एक्स्ट्रा पॉईंट रिझनमध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली, फक्त आणि फक्त एकच धाव। कुठेतरी षटकार चौकार या मॅचमध्ये कमी आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय षटकार चौकार कुठेतरी राबाडा टीमसाठी येणं फार गरजेचं आहेत। या वेळेला देखील अक्रॉस द बॅट आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला डीपमध्ये अभी आपण पाहतोय, आणि 2 धावा चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या वेगाने इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत। गुड रनिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळते। 2 धावाच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल, धावफलकावरती तब्बल धावा आपण पाहू शकाल, दुहेरी अंकामध्ये 12 धावा। या दरम्यानचा पुढचा बॉल इथे फुल टॉस, इथे मात्र सर्कलच्या आतमध्ये चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि अति घाई संकटाने धक्का क्रमांक 6 आपण पाहतोय। धावचीटची संधी इथून मात्र संधीचं सोनं केलं आणि बॅट्समन इथून मात्र पहिला कॉल करतोय बोनकोटे टीमचा कॅप्टन आणि नेरूळ टीमचा कॅप्टन दोन बॉल अजून मात्र शिल्लक आहेत या ओव्हर मधील। चला टॉस साठी आम्ही टॉस साठी इन्व्हाइट करतोय नेरूळ टीमचा कॅप्टन आणि बोनकोटे टीमचा कॅप्टन, या प्लीज। आपल्याला पहिला कॉल आहे, जर ही इनिंग संपण्याच्या नंतर आपला जर कॅप्टन आमच्यापर्यंत आला तर पॅनलाइज केलं जाईल याची दोन नोंद घ्यायची आहे। या वेळेला देखील स्ट्रेट ड्राईव्ह लगावला डीपमध्ये खेळाडू जयेश पाटील आणि फक्त आणि फक्त एकच धाव। सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळते, 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत। या दरम्यानचा पुढचा बॉल दुर्वेचा हा बॉल, यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय, आणखीन एक विकेट। धक्का क्रमांक आपण पाहतोय 7वी विकेट्स आपल्याला पाहायला मिळते। अफलातून गोलंदाजीचा नजराणा पेश करताना पाहायला मिळत आहेत। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऐरोली टीमचे गोलंदाज, खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय। आपण पाहू शकाल राबाडा या टीमच्या 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत। शेवटचे 6 बॉल, तरुणचा हा बॉल आपण पाहतोय, स्ट्रोक चांगला आहे, लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डिंग चांगली प्रीतम पाटील या खेळाडूच्या माध्यमातून आणि फक्त आणि फक्त एकच धाव। सिंगल डबलनं काही होणार नाही या मॅचमध्ये, तुम्हाला जर एक चांगलं धावांचं टार्गेट सेट करायचं असेल ना तर मात्र मोठे स्ट्रोक येणं तुमच्या माध्यमातून फार गरजेचं आहे। या वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक बॉल हवेत, कॅच प्रॅक्टिस करत असताना पाहायला मिळतात खेळाडू। धक्का क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळतोय, राबाडा या टीमला लागलेला हा 8 धक्का। आपण पाहतोय कशी दयनीय अवस्था पाहायला मिळतीय, कुठेतरी खेळपट्टीवरती तुम्हाला तग धरून राहावं लागेल, मोठे स्ट्रोक खेळावे लागतील। आता तुमच्याकडे बॉल शिल्लक आहेत 4, या 4 बॉलमध्ये किती धावा येतील
हे देखील पाहणं गरजेचं आहे। आतापर्यंत धावफलकावरती धावा देखील आपण पाहू शकाल। 3.2 चेंडूचा खेळ संपलाय। 8 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा 14 धावा। जयेश आपण पाहतोय नवीन फलंदाज स्ट्राइकिंग इनला। जयेश साठी हा बॉल पुन्हा एकदा मिस टाइमिंग स्ट्रोक आणि इथून मात्र घडते काय, आणखीन एक विकेट, धक्का क्रमांक 9। खूप चांगली कॅच इथून मात्र एक्झिक्यूट केली डीप मिड विकेट रीजन मध्ये। सोहम जोशी हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आणि 9 हादरा इथून मात्र लागला जातोय। सो मच डीजे मास्टर। शेवटची जोडी असेल आणि आपण पाहतोय टॉस साठी नेरूळ टीमचा कॅप्टन आणि बोनकोटे टीमचा कॅप्टन दुसरा कॉल। यावेळीचा बॉल आपण पाहतोय चांगला बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये, चेंडू उचलतील फेकी करतील, एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जातीय सिंगलच्या मदतीनं। सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळते। धावफलकावरती धावा 15 धावा। यावेळचा बॉल देखील आपण पाहतोय तेज आणि तरार, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये। शेवटचा बॉल, एक बॉल अजून मात्र शिल्लक आहे, पॅनलाइज केलं जाईल। नेरूळ संघ बोडकोटे संघ आपला अजूनही मात्र कॅप्टन आला नाहीये। शेवटचा एक बॉल, या वेळेला बॅटची कडा दुसऱ्या अटेनला चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न झाला परंतु इथून मात्र शेवटाला घडलं काय, बॉल आता तो निसटला, सिंगल कंप्लीट केली गेली। ओव्हर नंबर 4 या पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि या पहिल्या इनिंग नंतर धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल राबडा या टीमच्या। 16 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत आणि 17 धावांचं एक सोपं आव्हान इथून मात्र ठेवलं जाते ऐरोली या टीम समोर। सन्माननीय कैलास दादा, सन्माननीय कैलास दादा या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या शुभ हस्ते इथून मात्र टॉस केला जाईल आणि सन्माननीय प्रशांत दादा नलावडे यांच्या शुभ हस्ते इथून मात्र टॉस केला जाईल। तर टॉस साठी इन्व्हाइट करतोय। शेवटचा कॉल बोनकोडे संघ आणि नेरूळ संघ, बोनकोडे टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत दाखल झालाय। चला नेरूळ संघ या प्लीज टॉस साठी इन्व्हाइट करतोय। शेवटचा कॉल, पॅनलाइज केलं जाईल, कठोर नियमांनी साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय। आपली एक चूक, 2 मिनिटांचा आपल्याला कालावधी दिलाय, 2 मिनिटांमध्ये जर आपला कॅप्टन आमच्या टॉस का बॉस इथे उपस्थित झाला नाही तर खऱ्या अर्थानं पॅनलाइज केलं जाईल। नेहरू संघ दक्ष नोंद घ्यायची आहे। पाहतोय आपण ऐरोली या टीमसाठी 17 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पहिली सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना निलेश भोईर आणि त्याच्या बरोबरीनं जयेश पाटील। आपण पाहतोय या जोडीनं संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेट पटलावरती फार इम्प्रेस केलं। आपण पाहतोय अशी जोडी निलेश भोईर आणि त्याच्या साथीनं रिवतचा बादशहा जयेश पाटील, वीरेंद्र सेवाक म्हणून ज्याची गणना केली जाते या संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेट पटलावरती, असा खेळाडू आपण पाहतोय निलेश भोईर मॅम फ्रॉम ऐरोली। बॉलिंग ट्रॅकवरती टीमचा कॅप्टन संघाचा नेता तारणहर्ता चेतन पाटील बॉलिंग ऑन दी मार्क। पहिला बॉल कशा रीतीनं रिलीज करेल
वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं मेंडेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय चेतन पाटील स्ट्रायकिंग इनला त्याला फेस करेल वीरेंद्र सेहवाग ऑफ दी नवी मुंबई म्हणून ज्याची गणना केली जाते असा मात्र निलेश भोईर आपण पाहतोय एक चांगला खेळाडू स्फोटक फलंदाज सातत्यानं आक्रमक धाडस रूप त्याच्या माध्यमातून दाखवलं जातं आणि या मॅचमध्ये आव्हान सोप्पा आहे येणारे 24 बॉलमध्ये 17 धावा पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील अपीलमध्ये उत्साह परंतु अपीलला खारिज केले जाते पहिलाच बॉल निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळतीये लो और फुलटॉस परीचा चेंडू होता बॅट्समनपासून थोडासा खाली राहिला आणि इतर मात्र कोणताही बॅट बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही आणखीन एक चांगला बॉल रिलीज करत असताना चेतन पाटील नामक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता प्रत्येक डॉट बॉल या मॅचमध्ये राबाडा या टीमला जिवंतपणा आणून ठेवेल काय घडतंय या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल या वेळेला देखील आपण पाहतोय इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते आणि आत्ता मात्र या फलंदाजाच्या बॅटचा फेस ओपन झाला एक धाव मात्र नक्कीच पाहायला मिळतीये एका धावेनं धावसंख्येचा श्रीगणेशा अकाउंट इथून मात्र ओपन होत असताना पाहावयास मिळते ऐरोली या टीमचं आता रिवर्सचा बादशहा जयेश पाटील स्ट्रायकिंग इनला ऐरोली टीमचा 50 किंग म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं असं जयेश पाटील या दरम्यानचा पुढचा बॉल या वेळचा बॉल देखील आपण पाहतोय पंच इशारा करतात फेहर लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली कुठेतरी पॅड्सवरती गोलंदाजी करण्याचा गोलंदाजाचा इरादा असावा परंतु त्या प्रयत्नांना यश मिळालं नाही व्हाईट बॉलची सांगता इथे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय एक टप्पा खाट बाउंड्री लाईनच्या बाहेर आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा फटका बॉल चाललाय सीमा पलीकडे येतोय खणखणी चौकार डीजे चांगला बॉल रिलीज केला परंतु तिथलं क्षेत्र हे खुलं आहे हे आपल्या माइंडमध्ये सेट केलं आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक याही वेळेला बॉल चाललाय सीमा पलीकडे येतोय लागोपाठचा दुसरा खणखणीत चौकार आता आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागला जात आहेत दुहेरी अंकामध्ये 10 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत या वेळेला देखील आपण पाहतोय इथून मात्र आणखीन एक चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा चौकार आपण पाहतोय बॅट्समन जयेश पाटील या खेळाडूच्या बॅटमनना ओव्हर नंबर 1 खेळ संपलाय आणि 1 ओव्हर नंतर धावफलकावरती तब्बल धावा आपण पाहतोय ऐरोली या टीमच्या 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत आता ओव्हर नंबर 2 आपण पाहतोय सुनील नामक गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती स्ट्रायकिंग इनला निलेश भोईर पाहतोय कुठेतरी डॉट बॉल फेकावे लागतील या मॅचमध्ये तुम्हाला जिवंतपणा आणवून ठेवायचा असेल तर पाहूया सुनील या गोलंदाजाच्या माध्यमातून दुसरं षटक हे हाताळलं जाते पाहूया या ओव्हरमध्ये किती धावा येतील सुनील यांचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर एक चांगला स्ट्रोक बॉल सीमा पार आणि सामना जिंकला इथून मात्र ऐरोली या टीमना अभिनंदन ऐरोली संघ हार्डलक राबाडा संघ परंतु दोन्ही टीमना चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला परंतु शेवटाला घडलं काय या मॅचमध्ये बाजी मारली ऐरोली या टीमनं कॉंग्रॅच्युलेशन पुढच्या फेरीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा चला मॅच नंबर मान्यवरांचे आभार व्यक्त करतोय आपला भविमूल्य वेळ या स्पर्धेला दिला टॉससाठी बोनकोडे टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत आलाय शेवटचा 5 मिनिटांचा कालावधी तुम्हाला देतोय अजूनही 5 मिनिटांमध्ये
पांच मिनटांचा कालावधी दिला, पांच मिनटांमध्ये जर नेरुल संघ आपला कॅप्टन आमच्यापर्यंत आला नाही तर पॅनलाइज केलं जाईल। आपण पाहतोय शेवटचे पांच मिनटांची मुदा आपणास दिली जाते।